हेलो ऑल, आवाज़ क्लियर? चला, गुड मॉर्निंग। सही आवाज येते का? क्लियर? गुड मॉर्निंग। सगळीकडे व्हिडिओ शेअर करा। चला, आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे। नमिता, सई, प्रियांका, अरविंद, राजकन्या, स्मिता, पल्लवी, बलदेव, बळीराम, राजू, संकेत, सई, वेलकम। सगळ्यांचं स्वागत आपल्या या भागामध्ये। आपणच बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला असा मॅसेज आला किंवा टेलिग्रामवर मॅसेज पडतात, सर एकदा थोडंसं। येस, राज्यघटना सगळी स्टार्टिंगपासून झालेली आहे, आता आपण खूप पुढे निघून आलेलो आहोत। जवळपास 190 193 कलमापर्यंत निघून आलेलो आहोत। तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी मॅसेज केला की सर एकदा फक्त थोडंसं तुलनात्मकदृष्ट्या कलम आपल्याला सांगा। बरोबर आहे का? सगळ्यांनी मॅसेज केला का, तुलनात्मकदृष्ट्या कलम सांगा की बाबा, म्हणजे जसं की राष्ट्रपतींचं 152 असेल, राज्यपालांच्या संदर्भात 153 असेल, अशा अशा प्रकारच्या संकल्पना ज्या आहेत त्या थोड्याशा पाहिल्या पाहिजेत आपण। त्यामुळे येस, हॅलो ऑल, तुषार, रोशन, येस, ओंकार, चला आपले सगळे रोजचे आले। आय होप की तुम्ही सगळीकडे शेअर केलं असेल, आणि नसेल जरी केलं तरी लक्ष द्या आता। तर अशा प्रकारचे बरेचसे मॅसेज आहे सर, समजतं आहे सगळं, म्हणजे प्रत्येक आर्टिकल समजते आम्हाला, प्रत्येक आर्टिकलबद्दल माहिती पण मिळते। परंतु मग जर समजा मागे वळून पाहायचं म्हटलं तर थोडीशी गल्लत होती। अर्थातच उद्या आणि परवा म्हणजे शनिवार आणि रविवार आपण कलमांची रिव्हिजन करणार आहोतच, परंतु त्याआधीच आपण तुलनात्मकदृष्ट्या कशाप्रकारे कलमांचा अभ्यास करता येईल किंवा दोन्हीही कलमं संसदीय प्रणालीची आणि राज्य विधिमंडळ प्रणालीची याचा अभ्यास कसा करता येईल हे आपल्याला पाहता येईल। चालेल ना सगळ्यांना? मग अशा प्रकारे ही कलम देखील आपल्याला पाहावी लागतात। तर काही कलमांचा भाग घेऊया आणि पुढे मग आपण ती तुलनात्मकदृष्ट्या या संदर्भात पाहूया। बरोबर आहे सई? चला आता पुढे, अनअकॅडमीत ॲडमिशन घेण्यासाठी हा रेफरल कोड वापरा। हे तुम्ही साधारणतः अशा प्रकारचे पर्याय निवडू शकता, आणि अशा प्रकारच्या पर्यायाच्या माध्यमातून हे 1 महिन्याचा, 3 महिन्याचा, 6 महिन्याचा, 1 वर्षाचा आणि 2 वर्षाचा लवकरात लवकर ॲडमिशन घ्या। आता नवीन बॅच सुरू होत आहे, बायो आपलं जवळपास संपत आले, परंतु ज्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री सारख्या विषयांमध्ये अडचणी आहेत त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन घ्या, सायन्सची बॅच सुरू होती आहे। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, या अनुषंगाने 1 जूनपासून म्हणजे 2 ते 3 दिवसापासून पॉलिटीची बॅच सुरू होते, ज्याच्यामध्ये सर्व महत्त्वाच्या पुस्तकांचा समावेश करूनच आपण ती बॅच तयार केली आहे। तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, ही आपली बॅच आहे पूर्ण ध्येय नावाची। पुढे बोलूया या सगळ्या प्रक्रियेकडे। भारतीय राज्यघटनेची ही सिरीज जी आहे ती संपूर्ण भारतातील एकमेव सिरीज आहे, बरोबर, ज्या सिरीजमध्ये आपण आर्टिकल 1 पासून आर्टिकल 395 पर्यंतचा प्रवास सुरू केलेला आहे। सुरू करताना एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला सगळी कलम प्रकर्षाने पाठ होतील, अगदी माहिती होतील अशी अपेक्षा नव्हती खरंच, बरोबर। परंतु ज्या पद्धतीने आता विद्यार्थ्यांचे रिप्लाय येत आहेत, म्हणजे आपल्या लेक्चरला ॲव्हरेज विद्यार्थी वर्ग आहे 30 ते 60, बरोबर, आणि मग मी 40 ते 45 ॲव्हरेज पकडतो त्यांच्यापैकी, मग 40 ते 45 विद्यार्थी महाराष्ट्रातून राज्यघटनेच्या कलमांप्रती संवेदनशील होऊन भारतीय राज्यघटना समजून घेण्याच्या मागे लागणे किंवा समजून घेताना रेग्युलर राहणे ही गोष्ट फार मोठी असलेली आपल्याला दिसून येते। मग निश्चितपणे आपण पुढे जाऊया
चला, आले 30-32 लोक आलेले आहेत, आपण पुढे जायचा प्रयत्न करू शकतो. आता आता भारतीय राज्य घटनेचा भाग 6वा आपण पाहतोय, घटक राज्य, अनुच्छेद 152 ते 213 पर्यंतचा प्रोजेक्शन आपल्याला करायचा आहे. मग त्यामध्ये मधून घटना दुरुस्ती आपण पाहणार आहोत आणि इथे तुम्ही मला फॉलो करू शकता अनेकडेमध्ये. पुढची संकल्पना, आपण 174 पासून आलो. आज मी तुम्हाला तुलनात्मक दृष्ट्या कलम कशा प्रकारे आपण करू शकतो याचा थोडासा का होईना एक डेमो द्यायचा प्रयत्न करणार आहे. आय होप की तुम्हाला सगळ्यांना तो आवडेल, पटेल, बरोबर. कारण बरेच विद्यार्थी म्हणले सर राष्ट्रपतींपासून बऱ्याचदा डेमोच्या संदर्भात आमची गल्लत झाली आहे. आता पुढे वळूया. या संदर्भात 174ला आपण विधिमंडळाच्या संदर्भातील संकल्पना सुरू केल्या. विधिमंडळाची सत्रे, समाप्ती, विसर्जन. 175 आणि 176 म्हणलं की अभिभाषण, संदेश पाठवण्याचा अधिकार आणि विशेष अभिभाषण आहे. 177ला मंत्री आणि महान्यायवादी यांच्या हक्क असलेले आपले दिसून येतात. 178ला आपण पाहिलं, 178, 79, 80, 81, 82, 83, 84, 85 अशा प्रकारची ही संकल्पना पाहिली. मग त्यानंतर आपण वळालो. यस, मग त्यानंतर आपण वळालो या पुढच्या कलमांकडे, 186 वळालो. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती यांचे पगार आणि भत्ते. त्यानंतर 187ला राज्य विधिमंडळाचे सचिव आले. 188ला सदस्यांनी शपथ घेणे, बरोबर. कशा प्रकारे सदस्यांनी शपथ घेतली होती, तर प्रत्येक सदस्य, बरोबर, सदस्य म्हणजे कुठला सदस्य, तर विधान परिषद असेल किंवा विधानसभा असेल, हा सदस्य आपले स्थान ग्रहण करण्यापूर्वी राज्यपालांसमोर किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर शपथ घेईल. राज्य लोकसेवा आयोगाने आत्तापर्यंतच्या अनेक परीक्षांमध्ये हा प्रश्न असाच्या असा विचारला आहे की नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर, बरोबर. चार पर्याय दिले जातील तुम्हाला. त्या चार पर्यायापैकी एक असेल CM किंवा मुख्यमंत्री असेल, दोन असेल राष्ट्रपती, बरोबर, तीन असेल तुमचा उच्च न्यायालयाचा म्हणजे चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट आहे, बरोबर. मग त्यानंतर चौथा पर्याय असेल राज्यपाल नियुक्त व्यक्ती आहे. तुम्ही म्हणणार ह्याच्यामध्ये तर राज्यपाल उत्तरच नाही, या नियुक्त व्यक्ती वगैरे समोर शपथ घेता येते का? शक्यतो नाही असं तुम्हाला वाटतं. मग पर्याय क्रमांक तुलनात्मक दृष्ट्या हा योग्य ठरतो. लक्षात घ्या, जे नवीन विद्यार्थी आहेत त्या नवीन विद्यार्थ्यांनी, यस, गुड मॉर्निंग ऑल. जे नवीन विद्यार्थी आहेत त्या नवीन विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. तुम्हाला मला जर टेलिग्रामला फाईल पाठवता आली नाही तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हॉट्सअपला आपल्याला ग्रुप आहे पूर्ण मोठा, जवळपास 400 विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे, दोन ग्रुप आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. आपला प्लॅन सुद्धा रोजच्या रोज फॉलो करू शकता. माझा स्वतःचा बनवलेला प्लॅन आहे 2 महिन्याचा. आता हा सदस्यांनी शपथ घेण्याचं 188 झालं. 189ला आपण वळूया. मतदान, गणपूर्ती आणि जागा रिक्त असताना देखील काम करण्याचा अधिकार आहे. कुठपर्यंत आलो होतो आपण सांगा मला, कुठपर्यंत आलो होतो? इथपर्यंत पाहिलं सगळं, 189 पण पाहिलं. 190ला आपण काय केलं, जागा रिक्त केल्या सगळ्यांच्या. 190ला जागा रिक्त केल्या. 191ला आपण या संदर्भात अपात्रता पाहिली. 191चा संदर्भ पाहिला आपल्याला की 102 आठवते, बरोबर का? मग 102 आपण समजा 89 मिळवायचा प्रयत्न केला तर 9 2 11 एक, 9 आणि इकडे 191 येते. म्हणजे 91 कलमांच्या फरकाने 102ला जी तरतूद आहे तीच तरतूद 191ला राज्य विधिमंडळाच्या बाबतीत आहे. 102ला कोणाच्या बाबतीत आहे मग? 102ला जी आहे ती संसदेच्या बाबतीत आणि 191ला राज्य विधिमंडळाच्या बाबतीत. जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा पहिल्यांदाच ह्या व्हिडिओला जॉईन झाले आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात गल्लत होता कामा नये. लक्षात घ्या, घाबरून जाऊ नका की हे काय चालले. त्यामुळे आज मी तुम्हाला एक डेमो देणार आहे फक्त. बऱ्याच कालावधीनंतर हा असा एक भाग जो आहे तो घेणं गरजेचं आहे. मग अपात्रतेच्या संदर्भात लाभाचे पद धारण केले असेल, मनोविकल्प, फलक, नागरिकत्व सोडले वगैरे, तर तुम्हाला जागा जी आहे ती रिक्त करावी लागेल. मग जागा रिक्त या अपात्रते संबंधाचा निर्णय 192 वळूया आपण. 191 पर्यंत काल आलो होतो आपण, 192 वळूया. आता अपात्रतेच्या संदर्भात कलम काय आहे, म्हणजे अपात्रता काय आहे. एखादा सदस्य राज्य विधिमंडळाच्या माध्यमातून किंवा राज्य विधिमंडळात तो अपात्र ठरला किंवा अपात्रते संबंधात काही वाद निर्माण झाला तर तो अपात्र आहे की नाही याबाबतचा फायनल निर्णय कोण घेणार? घटनात्मक तरतूद वाचतो. मग पुढे वळूया. एखाद्या राज्य विधिमंडळाच्या सभागृहाचा एखादा सदस्य अनुच्छेद 191च्या, आता 191 काय आहे हे विसरता कामाने. 191 काय होतं आपलं? सदस्यांबाबत अपात्रता. 190 काय होतं? जागा रिक्त करणे.
मग 191 खंड 1 मध्ये नमूद केलेल्यांपैकी कोणत्याही निरर्हतेस पात्र झाला आहे किंवा काय याबाबत कोणताही प्रश्न उद्भवल्यास तो प्रश्न राज्यपालाकडे निर्णयार्थ निर्देशित केला जाईल आणि त्याचा निर्णय अंतिम असेल. मग अशा कोणत्याही प्रश्नावर कोणताही निर्णय देण्यापूर्वी राज्यपाल निवडणूक आयोगाचे मत घेईल आणि अशा मतानुसार वागेल. बरोबर. मग आता प्रश्न काय, इथं बघा 191 अंतर्गत 192 कलम काय सांगते, तुमची अपात्रता आहे म्हणजे अपात्रतेचा निर्णय आहे. आता निर्णय होणार तुमच्या अपात्रतेचा, तुम्ही अपात्र आहात की नाही, फायनल निर्णय होणार. तर हा निर्णय जो आहे तो 192 नुसार होईल. मग 191 नुसार तुम्ही अपात्र आहात का नाही, बरोबर, याचा निर्णय राज्यपालांचा असेल आणि हा राज्यपालांचा हा निर्णय अंतिम असेल, म्हणजे यू कॅनॉट चॅलेंज इट. बरोबर. राज्यपालांचा हा निर्णय कसा असणार आहे, अंतिम असणार आहे की तुम्ही अपात्र आहात की नाही. पण आता गंमत काय माहिती का, तुम्ही अपात्र आहात की नाही या संदर्भात या संकल्पना जर आपण पाहिल्या, तुम्ही अपात्र आहात की नाही, तुमच्या अपात्रतेच्या संदर्भातील संकल्पना, राज्यपाली आपल्या मनमानी मर्जीने किंवा मनमर्जीने निर्णय देईल का की तू अपात्र ठरलास किंवा तू अपात्र ठरला नाहीस, असा मनानेच राज्यपाल निर्णय देईल का, तर नाही. राज्यपाल, परंतु राज्यपाल याआधी निवडणूक आयोगाचे मत मागवेल आणि त्यानुसार कृती करेल. त्यानुसारच कृती करेल. म्हणजे राज्यपालाला वाटलं की चला आपल्या अशाप्रमाणे याला कोणालाही आपण अपात्र ठरवू आणि कोणालाही आपण पात्र ठरवू, तर तसं होईल का, नाही. मग अशा कोणत्याही प्रश्नावर निर्णय देण्यापूर्वी राज्यपाल निवडणूक आयोगाचे मत घेईल आणि अशा मतानुसार वागेल. म्हणजे राज्यपालाचा काय हा म्हणजे मनमानी पद्धतीचा अधिकार नाही आहे की उठसूट कोणालाही अपात्र ठरवलं किंवा कोणालाही पात्र ठरवलं. बरोबर का नाही. मग आता हा प्रश्न आपण संकल्पना पाहिल्या, मग त्यानंतर आपण अत्यंत महत्त्वाच्या कलमाकडे वळतो. अत्यंत महत्त्वाचं कलम आहे, बरोबर, 193 कलम. सर प्रियांबलमध्ये दुरुस्ती, सर प्रश्नच तो इकडे रिलेव्हंट आहे. आता याआधीचे सगळे व्हिडिओ पहा, तुम्हाला सगळे माहिती मिळेल. आपण कलम 1 पासून सुरू केले, प्रियांबलपासून सुरू केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही तिकडे ते पाहू शकता सगळं. आता बघा 193 आहे. आता 193 कसं लक्षात ठेवलं होतं आपण, 101 102 103 104 असं लक्षात ठेवलं होतं. 104 काय होतं, दंड होता, आणि 193 पण काय आहे, दंड आहे. आता 104 कलम 104 आणि याच्यामध्ये 89 कलम मिसळून पाहूया. 9 4 13 आहे, 1 8 1 9 आहे आणि 81 193 आलं. म्हणजे 104 संदर्भ 89 कलम मिसळली की 193 संदर्भात तशाच पद्धतीने राज्य विधिमंडळाला लागू होतो. म्हणजे हे कलम संसदेचं आहे, बरोबर, आणि हे कलम राज्य विधिमंडळाचं आहे. खरं सांगू का तुम्हाला, नंतर नंतर हा 89 हा आकडा लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. हे तुम्ही लक्षात घ्या, विश्वास ठेवा माझ्यावर. 89 ते मिसळा, 89 वजा करा, काहीही आवश्यकता नाही. तुम्हाला रोख ठोकपणे कलम जी आहे ती कन्फर्म पाठच पाहिजे, माहितीच पाहिजे. आता तुम्हाला पाठ करण्याची सक्ती आहे का, अजिबात नाही. बरोबर. तुम्हाला पाठ करण्याची सक्ती आहे का, अजिबात नाही. आता बघूया. समजा तुमचं काय झाले, आर्टिकल 190 पासून आपण इकडे उडी मारली, 190 91 92, बरोबर. मग 190 आपण पाहिलं जागा रिक्त करायच्या, 191 पाहिलं अपात्रता, 192 पाहिलं त्या अपात्रतेचा निर्णय राज्यपाल देतील, आणि 193 काय आहे, आता जर ऐकलंच नाही तर दंड होईल. सदस्य अनुपस्थित राहून, सॉरी, सदस्य उपस्थित राहून मतदान केले. म्हणजे काय, समजा एखादा सदस्य अपात्र आहे, तो त्या सभागृहासाठी पात्र नाही आहे, तरी त्या सभागृहाने उपस्थित राहून सभागृहामध्ये मतदान केलं, तर तो जितक्या दिवस मतदान करतोय त्याला दर दिवशी 500 रुपयांचा दंड केला जाईल. ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगाने MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ऑलरेडी परीक्षेला विचारलेली आहे. हे लक्षात ठेवा. अगदी शांतपणे सगळी कलम जी आहे ती सगळी कलम आपल्याला माहिती असणं अत्यंत, समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता काय आहे, तेजस कोरडे प्रियांबल एकदाच मला सांगा. आपण जर कलम
आपण जर कलम 193 पाहतोय आता, तर त्या कलम 193 रिलेव्हन्सनेच आपण पुढे चर्चा केली पाहिजे. प्रियांबल म्हणजे भारतीय राज्यघटनेचं ओळखपत्र आहे. या भारतीय राज्यघटनेच्या ओळखपत्राच्या अनुषंगाने हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे तुम्ही जाऊन ते सगळ्या संकल्पना क्लिअर करून घेऊ शकता. त्यामुळे अचानकपणे एखादा अचानकपणे एखादा प्रश्न इथं रिलेव्हंट नसलेला आपण काय करणार घेऊन, त्यामुळे आपण या ज्या गोष्टी आपण पाहतोय त्याच्यावरती चर्चा करू. चला आता 193 आपण पाहिलं की जर एखाद्या व्यक्तीने अनुच्छेद 188 आवश्यकतांचे अनुपालन करण्यापूर्वी, आता 188 म्हणजे काय, 188 काय आहे सांगा मला, 188 काय आहे. आता 188 आठवत नसेल तर 188 - 89 करून बघा. 18 तून 9 गेले 9, 18 तून 9 गेले 9, 99 काय आहे, शपथ आहे. मग यांची पण शपथ आहे, 188 शपथ. म्हणजेच 188 कलमाच्या अनुषंगाने जर तो शपथ बरोबर शपथ न घेता बरोबर, म्हणजेच काय, सदस्य उपस्थित राहून शपथ न घेता सदस्य उपस्थित राहून विधानसभेचा किंवा विधान परिषदेच्या सदस्यत्वात आपण अर्ह नाही किंवा निरर्ह आहोत, आपण अपात्र आहोत हे माहिती असून सुद्धा, किंवा संसदेने अगर त्या राज्याच्या विधिमंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या उपबंधानुसार त्या सभागृहाचा सदस्य म्हणून स्थानापन्न होण्याची किंवा मतदान करण्याची आपणास मनाई आहे हे त्याला माहिती आहे, असं असताना देखील ज्या ज्या दिवशी ती व्यक्ती स्थानापन्न झाली त्या सभागृहात किंवा तिने मतदान केले असेल त्या प्रत्येक दिवसाबद्दल 500 रुपये इतक्या दंड्यास ती पात्र होईल, अंतदंड राज्याला येणे असलेले ऋण म्हणून वसूल केला जाईल. बरं मग हा यस शपथ एक्झॅक्टली तुमचे रिप्लाय बघतो मी. मग अशा प्रकारे सदस्य उपस्थित राहून शपथेशिवाय सदस्य उपस्थित राहतोय, अपात्र असताना पण उपस्थित राहतोय, अशा वेळी मतदान केलं तर दर दिवशी 500 रुपये दंड होईल, शपथ न घेता बैठकीस हजर राहिला, अपात्र असताना बैठकीस हजर राहिला आणि किंवा कायद्यानुसार त्याच्यावर मतदानाच्या मतदानावरती बंदी घातलेली आहे, सहभागावरती बंदी घातलेली आहे, अशा सगळ्या कारणास्तव असून सुद्धा जर तो सभागृहात किंवा बैठकीला उपस्थित राहिला तर त्याला दर दिवशी 500 रुपये एवढा दंड होईल. बरोबर. आता कलम या सगळ्या संकल्पना जर आपण पाहिला बरोबर, या सगळ्या संकल्पना पाहिल्यानंतर आपल्याला येतं की हे सगळं सोपं आहे किंवा हे सगळं रिपीटेड स्वरूपात आहे. म्हणजे जसं मी इथं 193 म्हटलं तिथे 104 आहे बरोबर, आणि इकडे मग 99 म्हटलं की इकडे 188 आहे. ह्या सगळ्या संकल्पना आपल्याला समजून येतात. मग आता पुढे जाऊन आपण जर विचार केला पुढे संकल्पना 194 जे आहे, 194 आणखी त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आता 194 कलम काय आहे हे मागे वळून जर पाहायचं म्हटलं तर आता इथे मागे वळायचं नाही. 190, 91, 92, 93 हे चार कलम अपात्रतेचे आहेत. मग 194 काय असणार आहे, 194 तिकडचं काय असणार आहे, 105 कलम असणार आहे. म्हणजे 105 बरोबर आणि 194 मग 105 काय होतं, अधिकार आणि विशेषाधिकाराच्या संदर्भात, आणि 194 काय असणार, सेम. बघा आता कसं असणार आहे सेम आपण बघूया. सभागृहे त्यांचे सदस्य समित्या यांचे विशेषाधिकार. मग आता सभागृहांचे समित्यांचे सदस्यांचे विशेषाधिकार आहे काय आहे, विधिमंडळात पहिली गोष्ट म्हणजे काय, भाषण स्वातंत्र्य असेल हे लक्षात घ्या. आता विधिमंडळ म्हणजे काय, विधी म्हणजे कायदा, मंडळ म्हणजे काय तर संस्था, कायदे करणारी संस्था आहे बरोबर, कायदे करणारी संस्था आहे ही. मग आता ही कायदे करणारी संस्था आहे, या कायदे करणाऱ्या संस्थेमध्ये लोकांचे प्रतिनिधी असतात. म्हणजेच काय, लोकांनी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. मग आता त्यांचं काम काय आहे की लोकांकडून आलेलो आहे म्हणजे लोकांचे प्रश्न मांडणे. मग अशा प्रकारचे प्रश्न मांडताना सरकारी बाजूवर टीका करणे किंवा सरकारी बाजू जी आहे ती मांडणे किंवा जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडणे बरोबर, या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने तुम्हाला भाषण स्वातंत्र्य पाहिजे. समजा तुम्ही विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून गेलेला आहात एखाद्या मतदारसंघातून आणि तुम्हाला तिथे भाषण स्वातंत्र्यच नाही आहे, मग अशा वेळी तुम्ही जनतेचे प्रश्न अत्यंत निर्भीडपणे मांडू शकता का, तर ॲब्सोल्युटली नाही. म्हणून तुम्हाला काय करायचे, म्हणून या कलमाचा आधार घ्यावा लागतो,
की तुम्हाला या कलमा अन्वये भाषण स्वातंत्र्य असलेलं आपल्याला दिसून येईल. एक्झॅक्टली बरोबर आहे तुमचं रिप्लाय. मग भाषण स्वातंत्र्य असेल हा पहिला घटक. दुसरा काय आहे याबाबत उच्च न्यायालयात जाता येणार नाही. म्हणजे काय ही संकल्पना आपण समजून घेऊया. आता काय राज्य विधिमंडळाचा कोणताही सदस्य बरोबर विधानमंडळात किंवा त्याच्या कोणत्याही समितीत त्यांनी केलेल्या कोणत्याही वक्तव्याचा किंवा त्यांनी केलेल्या कोणत्याही मतदानाच्या बाबतीत कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कारवाईस पात्र होणार नाही. म्हणजे तो राज्य विधिमंडळात एखादा सदस्य काय बोलला असेल तर त्या बोलण्याच्या विरुद्ध न्यायालयात धाव घेता येत नाही. मग अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिला तर हे अत्यंत महत्त्वाचं कलम आहे. खरं तर आपण म्हणू शकतो विधिमंडळातील ही लोकशाही आहे. विधिमंडळातील हे आर्टिकल 19 आहे. म्हणजे हे समजण्यासाठी सांगतोय फक्त, नाही तर 19 हा आकडा लक्षात ठेवू नका. विधिमंडळातील हे आर्टिकल 19 म्हणू शकतो आपण. याबाबत न्यायालयातही जाता येत नाही. आता न्यायालयात का जाता येत नाही हे पण थोडंसं पाहूया. समजा एखादा सदस्य आहे, त्या एखाद्या सदस्याने एखादं वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याच्या अनुषंगाने प्रत्येक वेळी त्याच्याविरुद्ध न्यायालयात जर आव्हान दाखल केलं किंवा जर केस दाखल केली तर जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडण्यास कोणी तयारच होणार नाही. म्हणून ही संकल्पना आहे. मग अहवाल बघा, आता राज्य विधिमंडळाचा एखादा अहवाल असेल, त्या अहवाल किंवा चर्चा प्रकाशित करणे किंवा ना करणे, आता ही संकल्पना काय आहे हे आपण थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करूया. आता काय आहे बघा, विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाच्या प्राधिकारांवर किंवा त्याखाली प्रकाशित झालेला कोणताही अहवाल, कागदपत्र, मतदान, कामकाज वृत्त यांच्या प्रकाशनाबाबत पात्र होणार नाही. मग आता काय, एक लक्षात घ्या, कोणत्याही न्यायालयात कोणतीही व्यक्ती भाषण स्वातंत्र्याच्या अन्वये या संदर्भात कारवाईस पात्र होणार नाही आणि कोणतीही व्यक्ती अशा विधानमंडळाच्या कोणत्याही सभागृहाच्या प्राधिकारांवर किंवा त्याखाली प्रकाशित झालेल्या कोणताही अहवाल, कागदपत्र, मतदान व कामकाज वृत्त यांच्या प्रकाशनाबाबत यावते याद्वारे पात्र होणार नाही. म्हणजे काय, जर तुम्ही राज्य विधिमंडळाचा एखादा अहवाल असेल, चर्चा असेल ही प्रकाशित केली किंवा त्याबाबत वृत्तपत्रामध्ये माहिती दिली किंवा ती जाहीर केली, प्रकाशित केली, तरी देखील तुम्हाला कोर्टामध्ये तुमच्या विरुद्ध कारवाई होणार नाही. म्हणजेच राज्य विधिमंडळाचं कामकाज कसं चालू आहे, कशा पद्धतीने चालू आहे यासारख्या घटकांची जर तुम्ही माहिती दिली वृत्तपत्रांच्या माध्यमातून किंवा प्रकाशित केलं किंवा त्याच्याबद्दल लोकांना माहिती दिली तरी देखील तुम्ही पात्र ठरणार नाही. मग अशा प्रकारे या संदर्भात अहवालासाठी सुद्धा पात्र नाही. मग याबाबतचे नियम राज्य विधिमंडळ करेल. मग आता हे सगळ्याबाबतचे नियम कोण करेल, राज्य विधिमंडळ ठरवेल की कशाप्रकारे आहे. आता बघा, मग समित्यांच्या कामामध्ये दुसरी बाजू या कलमाची, समित्यांच्या कामकाजात सहभागी होणाऱ्या व बाजू मानणाऱ्या व्यक्तींनाही हे अधिकार असतील. आता मी तुम्हाला आर्टिकल याच्या आधी 177 मध्ये, 177 काय बरं तुम्हाला आठवते का, 177 काय आहे, आर्टिकल 177 चेक करू आपण. आर्टिकल 177 आठ न्याय प्रविष्ट नाही असे म्हणता येईल. यस 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 संकेत. परंतु आपल्या प्लॅटफॉर्मवर बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते थोडेसे नवीन आहेत. मग ते बरेचसे विद्यार्थी नवीन असल्यामुळे थोडंसं सोप्या भाषेमध्ये आपण पाहतो. सगळ्यांना समजून घेणं गरजेचं असतं कारण बरेचशा विद्यार्थ्यांना आताशी अभ्यास सुरू केलेला आहे आणि ऑनलाईन अभ्यास करणारा बरेचसे विद्यार्थी आहे, त्याच्यापैकी बहुतांश विद्यार्थी नवीन असतात. चला, 177 काय आठवते का तुम्हाला, यस मिनल ओमकार प्रसाद स्मिता, व्हेरी नाईस. 177 मंत्री, 177 कसं आठवलं तुम्ही, 177 मधून 89 वजा करा. 89 वजा केल्यानंतर काय येते, 88 येते. मग 88 येते तर मग 88 उकल मंत्री आणि महान्यायवादी. मग इथं मंत्री आणि महाधिवक्ता, मंत्री आणि महाधिवक्ता यांचे अधिकार आहेत. म्हणजे काय, कोणत्याही सभागृहाच्या कामकाजामध्ये सामील होण्याचा, कोणत्याही सभागृहाच्या समितींमध्ये त्याचं जर नाव असेल तर त्या समितीच्या कामकाजामध्ये सामील होण्याचा भाषण स्वातंत्र्याचा अधिकार असतील आपल्या इथं दिसून येतो. मग आता काय माहिती का, की समित्यांच्या कामकाजामध्ये सहभागी होणाऱ्या आणि बाजू मांडणाऱ्या व्यक्तींनाही हे अधिकार लागू आहेत. म्हणजे 194 नुसार लक्षात ठेवा, एखादा मंत्री, आय हॅव सेड मंत्री, एखादा मंत्री विधान परिषदेचा सदस्य असेल तर त्याला विधानसभेमध्ये सुद्धा भाषण स्वातंत्र्य आहे.
एक महाधिवक्ता जर कुठल्या महाधिवक्ता जर कुठल्याही सभागृहात सदस्य नसतो, महाधिवक्त्याला विधानसभा किंवा विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये समित्यांच्या कामकाजात सहभागी होण्याचा जर अधिकार असेल किंवा त्याचं नाव एखाद्या समितीमध्ये असेल तर तिथे देखील त्याला भाषण स्वातंत्र्य असेल. आता भाषण स्वातंत्र्य म्हणजे काय? समजा विधान परिषदेचा सदस्य असेल, विधानसभेमध्ये एखादा प्रश्न उपस्थित झाला आणि विधान परिषदेचा सदस्य म्हणून तो मंत्री आहे, बरोबर. मग तो मंत्री विधानसभेमध्ये जाऊन सुद्धा काय करू शकतो? आपलं मत मांडू शकतो, आपले विचार प्रकट करू शकतो किंवा आपली संकल्पना जी आहे ती लोकांसमोर स्पष्ट मांडू शकतो. ही भाषण स्वातंत्र्याची दुसरी बाजू आहे, बरोबर. मग अशा प्रकारे ही संकल्पना स्पष्ट झाली आपली. मंत्री आणि महाधिवक्ता यांच्या संदर्भात हे अधिकार आहे. राज्यपाल राज्य विधिमंडळाचा भाग आहे, तरीही हे विशेषाधिकार राज्यपालांना नाही. घ्या गंमत. राज्यपाल जो आहे तो राज्य विधिमंडळाचा भाग आहे. राज्य विधिमंडळ कसं तयार होतं? विधानसभा आणि राज्यपाल, आणि जिथे जिथे विधान परिषद असेल तिथे तिथे विधान परिषद, विधानसभा आणि राज्यपाल मिळून राज्याचं काय म्हणू शकतो आपण, राज्याचं विधिमंडळ तयार होतं. परंतु राज्याचा विधिमंडळाचा राज्यपाल हा अविभाज्य भाग किंवा आपण काय म्हणू शकतो भाग असला तरी सुद्धा हे विशेष अधिकार राज्यपालांना लागू होत नाहीत. अत्यंत महत्त्वाचं कलम आहे. मी स्लो किंवा शांत भाषेत सांगण्याचा जो काही प्रयत्न आहे, नाही मेसेजेस डिलीट होतात, मला नाही सांगता यायचं कारण हा चॅनल काही आपला नाही, त्यामुळे काही अडचण असेल तर. आता तर आला आहे मेसेज तुमचा, म्हणजे डिलीट होत नाही आहे. तर अशा प्रकारे हे विशेषाधिकार अधिकार यांच्याबाबतची संकल्पना आहे. आता हे सगळं कळालं का मला, रिप्लाय करा एकदा. संसद सदस्य समित्यांचे विशेषाधिकार, हेच विशेषाधिकार मंत्री आणि महाधिवक्ता यांना सुद्धा लागू आहेत. परीक्षेला प्रश्न विचारला तो आर्टिकल 194 अनुषंगाने किंवा आर्टिकल किती गेला, 194 मधून बरोबर 89 मायनस केल्यानंतर किती होतात, 14 गेले. मग आर्टिकल 194 असेल तर तिकडे आर्टिकल 105 आहे. मग आर्टिकल 194 105 अनुषंगाने असलेले अधिकार विशेषाधिकार खालीलपैकी कोणाला लागू होतात? तर मंत्री महाधिवक्ता या दोघांचाही ऑप्शन त्याच्यामध्ये असेल तर तो बरोबर असेल, आपल्याला दिसून येतो. मग आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने, आपल्या म्हणजे लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने महत्त्वाचं कलम 195, तिथे 106 होतं, बरोबर. कसं काय बरं, 195 - 89 जर केलं तर 106 होतील का? तर 6 आणि काय तरी तर 10. मग 106 कलम काय होतं? तर पगार होता. मग इथं पण पगार आहे, सदस्यांचे पगार आणि भत्ते राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे निश्चित करील, असे पगार आणि भत्ते राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना मिळतील. सगळ्यांना समजलं का? सगळ्यांना समजलं का? नवीन विद्यार्थी असतील त्यांनाही समजणं गरजेचं आहे. चला मग आता हे जे आहे हे तुम्ही आता तुमचे प्रश्न विचारू शकता अभ्यासाबाबतचे. हे सगळे संकल्पना जे आहेत ह्या उद्या आणि परवा दोन्हीही दिवस आपण रिवाइज करणार आहोत. लास्ट पॉईंट रिपीट करा, कुठला पर्टिक्युलर सांगा पूनम, कुठला पॉईंट सांगायचं पर्टिक्युलर सांगा. लास्ट पॉईंट म्हणजे कुठला, लास्ट पॉईंट म्हणजे कुठला पर्टिक्युलर, कुठला पॉईंट. चला, इफ यू लाईक तुम्ही लाईकवरती हिट करू शकता, इफ यू डिसलाईक तर तुम्ही डिसलाईकही करू शकता, असं काही नाही आहे. कारण इथंसुद्धा आपल्या लेक्चरला पूर्णपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पूनम मला सांगा, तुमचा तुम्ही एकटाच रिप्लाय केलेला आहे एकटीने की बाबा. ठीक आहे, तुमचा रिप्लाय येईपर्यंत वाट बघूया. आता उद्या आणि परवाच्या भागामध्ये आपण काय करणार आहोत हे थोडंसं समजून घेऊया. उद्या आणि परवामध्ये आपण सगळ्या कलमांची रिव्हिजन करणार आहोत, बरोबर. सगळ्या राज्यपालाचा येस महादेवा, राज्यपालांना विशेष अधिकार का नाहीत? नाहीत का नाहीत अशातला भाग नाही. परंतु राज्यपाल जरी या संदर्भात म्हणजे त्या फक्त स्पष्टीकरण आहे ते का नाहीत असं ते कलम नाहीये, तर फक्त स्पष्टीकरण आहे की राज्यपाल हे जरी राज्य विधिमंडळाचा इंटिग्रल पार्ट असले किंवा घटक असले किंवा भाग असले तरी सुद्धा
राज्यपालांना भाषण स्वातंत्र्य किंवा आपलं मत मांडण्याचा अधिकार जो आहे त्याच्याबाबतचं स्वातंत्र्य आर्टिकल 194 नुसार या अंतर्गत राज्यपालांना मिळत नाही. पुन्हा एकदा सांगतो, आर्टिकल 94 नुसार आहे, 194 नुसार, बरोबर. त्यामुळे राज्यपालांना अधिकार विशेषाधिकार आहेत हा भाग खरा आहे, परंतु 194 नुसार त्यांना भाषण स्वातंत्र्याचा आणि विशेषाधिकार उन्मुक्ती यांचा अधिकार नसलेला आपला दिसून येतो. हे आहे, समजलं पूनम? चला मग अशा प्रकारे उद्या आणि परवा आपण काय करणार, कलम दोन भागांमध्ये डिवाइड करणार आहोत. थोडंसं उद्याच्या आणि परवाच्या क्लासबद्दल सांगतो. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, फक्त एक 5 मिनटं जाऊ नका, त्याच्यानंतर तुम्ही जाऊ शकता. एक 5-2 ते 4 मिनटं जाऊ नका, मी सांगतो. आपण उद्याच्या भागामध्ये, उद्या आणि परवा, बरोबर, म्हणजे शनिवार आणि रविवार, बरोबर, या दोन्हीही दिवशी आपण सगळ्याच्या सगळ्या कलमांची रिव्हिजन करणार आहोत. रिव्हिजन म्हणजे काय, तर खूप फास्ट ट्रॅक रिव्हिजन असते, ही संकल्पना समजून घ्या. रिव्हिजन करणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपण कालपासून, बरोबर, कालपासून ज्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचा अत्यंत त्रास होतो, भीती वाटते, त्यांच्यासाठी 8 वाजता, रात्रीच्या 8 वाजता रोज आपण काय केलेलं आहे, एक सिरीज चालू केलेली आहे, सिरीज, बरोबर. त्या सिरीजचं ज्ञान नाव आहे ज्ञान विज्ञान मॅरेथॉन सिरीज, बरोबर का, ज्ञान विज्ञान सिरीज. आणि याचा आज भाग दुसरा आहे, तर याला सगळ्यांनी एनरॉल करा. आणि त्या अनुषंगाने आपण काय करतोय, प्लसमध्ये झालेला जो काही भाग आहे त्या भागाच्या आधारावर प्रश्न तयार करतोय, आणि प्रश्नांच्या अनुषंगाने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. तर निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा होईल, निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा होईल. नंबर तुम्ही घेऊ शकता, हातात पेन ज्यावेळेस घ्याल तुम्ही त्यावेळेस मला सांगा की हातात पेन घेतलाय, मी तुम्हाला नंबर सांगतो. स्पेशल क्लासच्या माध्यमातून ही सिरीज सुरू केलेली आपण, ही स्पेशल क्लासच्या सगळ्यांसाठी फ्री असेल हा स्पेशल क्लास, बरोबर. खरं तर फ्री असेल, पेड असेल असे शब्द मला आवडत नाहीत, परंतु पर्याय नाही आता. मग सगळ्यांसाठी फ्री असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता. रोज 8 वाजता टाकण्याचा प्रयत्न करतोय, पण याच्या अपडेट ज्या आहेत त्या अपडेट मी रोजच्या रोज कुठे टाकतो, तर अपडेट मी इथं टेलिग्राम आयडीवरती मला मेसेज करून ठेवा आत्ताच, की मग अपडेट मिळण्यासाठी मग ते अपडेट मी तुम्हाला इथं टाकत जाईल. चॅनल आहे, ग्रुप्स आहेत, त्याला जॉईन करू शकता, आणि त्या अनुषंगाने आपण मग आपल्या रोजच्या रोजच्या क्लासचे अपडेट आपण टाकू शकतो. येस, बोला. चला नंबर घ्या, 7083561234, म्हणजे 70 83 56 1 2 3 4, बरोबर. आता व्हिडिओ पुन्हा रिवाईज करून बघा नंबर. चला आता थांबतो मी आजच्या भागामध्ये. या सगळ्या संकल्पना समजून घेतल्यानंतर आपण इथे आज थांबूया. आता मला HR लेक्चर आहे, SC ST Act चालू आहे आपला. प्लसच्या विद्यार्थ्यांनी तिकडे जॉईन व्हा. आजच्या भागामध्ये दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. उद्या परवा रिव्हिजन करूया. थँक्यू ऑल, थँक्यू फॉर युअर सपोर्ट. थँक्यू.